नाही पण हे स्वातंत्र्य तुम्हाला होतं का की हा व्यवसाय मला करायचा आहे का नाही करायचा का दादांनी सांगितलं की हे तुझं ऑफिस हा तुझा व्यवसाय हा तू करायचा असं झालं की हा हे तुझं ऑफिस पण व्यवसाय मला ठरवू दे असं झालं बऱ्यापैकी तेच ठरवतात कारण का मला परत घरी जायचं आहे आणि आतापर्यंत असं त्यांनीच जे जे सुरू केलं त्यालाच यश मिळत गेलं ते आपण कुठेतरी व्हॉट्सअपवर ऐकतो ना मजा तर आपण आई वडिलांच्या पैशावर मारली आपल्या पैशांनी तर फक्त गरजा पूर्ण झाल्या ते खरंच आहे जिथे जिथे कदाचित नितेशनी काही स्वतःहून व्यवसाय सुरू केले असतील मी काही सुरू केलं जास्त प्रमाणात यश आलं नाही पण त्यांनी जिथे जिथे हात ठेवला आणि सांगितलं की हे आजपासून ह्याचा रिझल्ट मला दे तो रिझल्ट देवाच्या कृपेने आणि त्यांचा हात होता म्हणून ते सगळं यश मिळत गेलं पण हो आपला प्रश्न जसा होता की हे बघायचं ठरलं तिथे पुढे युटर्न नाही तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा तुमच्या करिअर चॉईसेसच्या बाबतीत घरातल्यांचं आईचं किंवा दादांचं त्याच्या बाबतीत दबाव होता का तुम्हाला ते स्वातंत्र्य होतं की मला हे करायचं आहे आणि मी हे करतोय का त्यांनी सांगितलं की हे करायचंय हे तुम्ही करा नाही सर कधीच नाही मी जसं सुरुवातीला बोललो त्यांना मी बघत गेलो महाराष्ट्रभर त्यांच्यासोबत मी फिरलो असं कधीच बोलले नाही की हेच केलं पाहिजे खरं तर मला क्रिकेटमध्ये तेव्हा क्रिकेटरच व्हायचं होतं मग ते तुला व्हायचं तर तू हो पण बाळासाहेबांना बघून मग त्यांचा प्रवास बघून मला असं वाटलं की नाही सचिन एकच होऊ शकतो म्हणून ते क्षेत्र नको हा जो प्रवास आहे म्हणजे तेव्हा शिवाजी पार्कला झेंडे लावण्याला पण एक वेगळी मजा असायची हाफ पॅन्टमध्ये तेव्हा काय सगळंच काय आता डिजिटलवर नसतं तेव्हा ती मजा असायची आम्ही सगळे मित्र जायचो म्हणून तेवढं स्वातंत्र्य त्यांनी नेहमी दिलं की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा राजकारणातच या आणि ह्याच मतदारसंघात उभा राहा असं कधी नाही तुला जिथे तुला वाटेल की तू निवडून येशील तो मतदारसंघ तू निवडायचा तेवढं स्वातंत्र्य घरामध्ये होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट